नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती यावर्षीच्या अर्थसंकल्पात वेगवेगळ्या आपल्याला योजना पाहण्यास मिळालेल्या आहेत वेगवेगळ्या योजनांच्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत सर्वात अगोदर लाडकी बहीण योजना ला सर्वात सर्वा जास्त लोकप्रिय ठरली त्यानंतर लाडका भाऊ योजना आली आणि आता आज आपण मुख्यमंत्री वयोश्री योजनेची माहिती पाहणार आहोत या योजनेचा नवीन शासन निर्णय आलेला आहे आणि शासन निर्णयानुसार महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना पासष्ट वर्ष वयावरील ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीने तीन हजार रुपये एवढी रक्कम देण्यात येणार आहे तसेच ज्या वस्तू आहेत त्या देखील देणार देण्यात येणार आहेत या वस्तूंचा ज्येष्ठ नागरिकांना उपयोग होणार आहे अशा वस्तू या योजनेच्या माध्यमातून ते त्यांना देण्यात येणार आहेत तर फॉर्म कुठं भरायचं आहे काय काय डॉक्युमेंट तुम्हाला आवश्यक आहे वयोश्री योजनेसाठी कोण पात्र असणार आहे सविस्तर अपडेट पाहूया त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल सबस्क्राईब करा चॅनल सरकारी योजनांची सर्व माहिती तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळेल वयोश्री योजनेसंदर्भातले अपडेट देखील इथं पाहण्यास मिळतील आणि सर्व शासनांच्या योजनांची माहिती रोजच्या रोज पाहिजे असेल तर गरजेचं आहे सबस्क्राईब करणे चला सबस्क्राईब करा तर इथं स्क्रीनवरती पाहू शकता महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील पासष्ट वर्ष वय असणाऱ्या नागरिकांसाठी पासष्ट वर्ष वयाच्या पुढील नागरिकांसाठी हा शासन निर्णय सुरू करण्यात आलेला शासन निर्णय काढून नवीन योजना जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे आणि योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना या व योजनेमध्ये नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये एवढी रक्कम देण्यात येणार आहे तसेच काही वस्तू देखील देण्यात येणार आहेत तर शासन निर्णयामध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत काय आहे सर्व माहिती योजनेचं नाव मुख्यमंत्री युवा श्री योजना योजनेचं उद्दिष्ट पहा राज्यातील वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयमान परत्वे अपंगत अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे इत्यादी खरेदी करण्याकरता तसेच मनस्वास्थ्य केंद्र योग उपचार केंद्र इत्यादीद्वारे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरता वेळोवेळी एक तीन हजार रुपये जे आहेत ते पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट डीबीटी अंतर्गत डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटला ट्रान्स्फर करण्यात येणार आहेत योजनेचं स्वरूप इथं पाहू शकता योजनेच्या स्वरूपामध्ये सदर योजनेअंतर्गत पात्र वर् वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्था असमर्थता आणि दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने खरेदी करण्यासाठी देण्यात येत आहेत त्यामध्ये चष्मा श्रवणयंत्र ट्रायपॉड स्टिक स्टिक व्हीलचेअर फोल्डिंग वॉकर कमोड खुर्ची निब्रेस लबर ब्लेड लबर बेल्ट तसेच सर्वायकल कॉलर इत्यादी वस्तू असणार आहेत आणि निधी आहे तो देखील देण्यात येणार आहे तर किती निधी देण्यात येणार आहे इथं पाहू शकता राज्य शासनातर्फे शंभर टक्के अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे थेट लाभ वितरण जो आहे तो डी बी टी अंतर्गत देण्यात येणार असून तीन हजार रुपये एवढी रक्कम देण्यात येणार आहे आणि यासाठी आवश्यक कागदपत्र कोणकोणते आहेत कोण असणार हे पात्र तर पात्रतेचे निकष पाहू शकता पात्रतेच्या निकषामध्ये पासष्ट वय असणाऱ्या पासष्ट वर्षा पूर्ण करणाऱ्या त्यावरील सर्व नागरिकांना ही योजना लागू असणार आहे त्यांचं वार्षिक उत्पन्न जे आहे ते दोन लाखाच्या आतील पाहिजे महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचं आहे ह्या बेसिक पात्रता आहेत या पात्रतेच्या निकष सहित जी आर जो आहे तो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला पाहण्यास मिळणार आहे टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे टेलिग्राम चॅनलवरून लिंक लिंकवरून तुम्ही हा शासन निर्णय डाउनलोड करा आणि व्यवस्थितरित्या सर्व पात्रता निकष वाचा बेसिक पात्रता पासष्ट वर्षा व्यक्ती असणे गरजेचं आहे महाराष्ट्राचा रहिवासी असावा तसेच दोन लाखाच्या आतील त्याचं उत्पन्न असावा योजनेसाठी आवश्यक कागदपत्र कोणकोणते आहेत तर आधार कार्ड मतदान कार्ड राष्ट्रीयकृत बँकेचं पासबुक झेरॉक्स पासपोर्ट आकाराचे दोन फोटो स्वघोषित प्रमाणपत्र स्वयं घोषणापत्र स्वय घोषित प्रमाणपत्र इथं तुम्हाला स्वय घोषणापत्र असणं गरजेचं आहे तसेच शासनाने ओळख शासनाचे जे ओळखपत्र असतात ओळख पटवण्यासाठी विहित केलेले अन्य कागदपत्रेही तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचे आहेत तरी हा जो फॉर्म आहे तो तो तुम्हाला कुठं भरायचा आहे तर समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे फॉ फॉर्मचा जो फॉर्मॅट आहे पी डी एफ फॉर्मॅट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहण्यास मिळेल या फॉर्मचा जो नमुना आहे तो तुम्हाला तिथं पाहण्यास मिळणार आहे पाहू शकता अशा प्रकारे ही संपूर्ण योजना आहे शासन निर्णय ऑफिशियल महाराष्ट्र शासनाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती देखील आहे कोणता फॉर्म भरायचा आहे तर पहा तर हा अर्जाचा नमुना आहे मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी लाभ मिळवण्यासाठी हा अर्ज तुम्हाला भरून द्यायचा आहे त्या अर्जावर पासपोर्ट साईज फोटो देखील लावायचा आहे अर्जदाराचे संपूर्ण नाव अर्जदाराचा पत्रव्यवहाराचा कायमचा पत्ता अर्जदाराचा भ्रमणध्वनी क्रमांक ही सर्व माहिती तुम्हाला भरायची आहे हा अर्जाचा नमुना आहे अशा प्रकारचा अर्ज भरून तुम्हाला समाज कल्याण विभागाकडे कागदपत्रासह हो जमा करायचा आहे तर या योजनेसंदर्भात पुढच्या ज्या अपडेट असतील त्या जसं शासनाच्या माध्यमातून देण्यात येतील त्या तुम्हाला पाहण्यास मिळणार आहेत चॅनलवर नवीन आला असेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा नवीन योजनाची रोज माहिती तुम्हाला मिळेल या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती परत भेटू धन्यवाद